त्याबद्दल सुप्रिया सुळेंनी क्लियर तुम्हाला दाखवल्या की रेल्वे ज्या सुटल्या त्या गुजरातमधनं किती सुटल्या, महाराष्ट्रातनं किती सुटल्या, इतर राज्यातनं किती सुटल्या आणि त्या काळामध्ये काही जण त्यांच्याच पक्षाचे पियुष गोयल साहेब रेल्वे मंत्री असताना त्यांचं अभिनंदन करत होते, कौतुक करत होते की त्यांनी रेल्वे दिल्या. जर रेल्वे दिल्या नसत्या तर लोकांना बाहेर जाण्याला अडचणी आल्या असत्या, तरी आपण त्यावेळेस बसेसनी त्यांना पाठवलं, त्यावेळेस आपण एसटीने पाठवलं. आपण का पाठवलं? खरं तर आपण त्यांना तिथं जेवणाची व्यवस्था करून देऊ शकत होतो, दिलेली होती. धान्य मोफतच केंद्र सरकारने दिलेलं होतं, मी मान्यच करतो. जे त्यांनी मोफत दिलं होतं उभ्या भारताला दिलेलं होतं, त्याच्यामुळं मोफत धान्य ज्याला त्याला देण्याची व्यवस्था होती, तिथंही कुठे अडचण नव्हती. पण ते ज्या भागातले मजूर होते तिथले आई वडील त्यांना म्हणत होते की काय वाटेल ते करा, निघा. आणि आपण पत्रकार मित्रांनो सुरुवातीचा काळ बघितला, लोक कशाचाच विचार न करता चालत निघाले, त्यांची लहान मुलं चालत निघाली. आणि हे शेवटी आपल्याला बघून बरं त्यांना थांबवता पण ही ना, थांबवायचं म्हटलं तर ते ऐकत नव्हते, कारण त्यांचा अधिकार आहे त्यांनी कुठं जावं ते. शेवटी मग त्याच्यामध्ये आपण एसटी बसेस दिल्या, एसटी बसेस दिल्यानंतर हे सगळं चित्र उभा भारत देश बघत होता, काय फक्त महाराष्ट्रातच घडत होतं असं नाही. ज्या ज्या भागामध्ये बाहेरच्या राज्यातला मजूर कामाच्या निमित्तानं तिथं जातो आणि पोटाची खळगी भरत असतो, स्वतःचं उपजीविकेचं साधन निर्माण करत असतो, स्वतःच्या गावाकडे पैसे पाठवत असतो आई वडिलांना, त्या प्रकारे ती कामं करत असताना त्या सगळ्याच राज्यातनं हा मजूर बाहेर जात असताना त्या ठिकाणी आपण पाहिला. आणि नुसतं हे नाही, ते चालत असताना काही काही तर प्रेग्नंट असणाऱ्या महिला तिथं होत्या, काहींची लहान मुलं हातामध्ये असायची ते जात होती. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. माणूस की आहे की नाही शेवटी, आहेच ना. आणि मग माणुसकीच्या नात्याने ह्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न हा झाला, ही वस्तुस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.